दिवाळी किल्ला बनवताय? मग नक्की पहा हा व्हिडिओ। किल्ल्याला लागणारे सामान, माती, माती व्यवस्थित चाळून घ्यायची, पांढरी माती, यालाच आपण शाडू माती ही म्हणतो, यामुळे किल्ल्याला तडा जात नाही, दगड, विटा आणि काही पुठ्ठा। पहिल्यांदा दगडाने किल्ल्याचा आकार बनवून घ्यायचा, नंतर माती, थोडं थोडं पाणी घालून माती कालवून घ्यायची, त्यामध्ये शाडू माती भिजत घालायची। काही वेळ भिजवल्यानंतर शाडू मातीचा त्या दगडांनी बनवलेल्या किल्ल्याला लेप द्यायचा। किल्ला बनवताना जास्तीत जास्त प्रमाणात दगडांचा आणि काही प्रमाणात टाकाऊ वस्तूंचा वापर करायचा। बुरुंज बनवण्यासाठी आपण छोट्या खराब झालेल्या बादल्या वापरू शकतो। दोन बादल्या उपडे ठेवून त्यांवर मातीचा लेप देऊन आपण बुरुज बनवू शकतो। त्यानंतर विटांनी त्याची उभी आखणी करून ठेवायची। नंतर सजावटीसाठी पुष्ट्याचे काप करून त्यावर अशा कमानी बनवून ठेवायच्या। काही भगवे झेंडे किल्ल्याच्या बाजूला लावण्यासाठी किल्ल्याच्या रंगाचा कागद वापरायचा। पुठ्ठ्यापासून मंदिर बनवायचं। जर झाडाच्या कुंड्या असतील तर त्या बाजूने ठेवू शकतो। व्यवस्थित आकार आल्यावर किल्ल्यावर थोडी झाडे लावायची। त्यानंतर त्याला मातीने लिंपून झाल्यानंतर हवं असेल तर तुम्ही रंगही देऊ शकता। तुम्हालाही किल्ल्याची प्रतिकृती कशी वाटली हे कमेंट करून जरूर सांगा आणि व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।